नमस्कार कुक विथ स्नेहल आंबरे मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यात एकदम सोप्या पद्धतीने अतिशय लाजवाब चवीचा व्हेज मराठा तयार करून दाखवणार आहे तुम्ही ह्याला मिक्स व्हेज कोप्ता करी असं देखील बोलू शकता व्हेज मराठा मधील वडे खाण्यासाठी रुचकर आणि सॉफ्ट लागावे त्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे घटक वापरावे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोबतच व्हेज मराठाची ग्रेव्ही अतिशय चविष्ट आणि खाण्यासाठी छान अशी क्रीमी लागावी त्यासाठी वाटण कसं बनवावं ते देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवणार आहे या घरगुती पद्धतीने तयार केलेल्या के व्हिडिओ मराठापुढे तुम्हाला मोठमोठ्या रेस्टॉरंटचा व्हेज मराठा देखील फिका वाटेल ह्याची मला खात्री आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हेज मराठा बनवण्यासाठी इथे मी हा अर्धी वाटी किसलेला कोबी ह्याच्यातलं पाणी हाताने चांगलं दाबून पिळून काढलंय ह्यानंतर हे अर्धी वाटी किसलेलं गाजर देखील मी हाताने चांगलं पिळून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हा उकडलेला बटाटा किसून घेणार आहे माझ्या ह्या बटाट्याची साईज मोठी होती तेव्हा मी ह्याच्यामध्ये फक्त अर्धा बटाटा किसून घालणार आहे बटाटा छोट्या साईजचा असेल तर तुम्ही तो अख्खा बटाटा ह्याच्यामध्ये किसून घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धने पूड अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड पाव चमचा हळद चवीप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट आणि आता पाव चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्या ओव्याचा आपल्या ह्या रेसिपीमध्ये फारच छान असा स्वाद येतो आणि सोबतच ओवा डायजेशनच देखील छान काम करतो आणि आता पाव चमचा हिंग आणि छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत या बेकिंग पावडरमुळे मुळे ह्याचे वडे तळून छान टम्म फुगतात आणि आतून जाळीदार होतात त्यामुळे वडे खाण्यासाठी पिठळ पिठळ किंवा मग कडक लागत नाही यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर थोडीशी चोळून ह्याच्यामध्ये घालायची आहे यासोबतच एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे तेल चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ दोन मोठे चमचे भरून बेसन आणि एक मोठा चमचा भरून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्या तांदळाच्या पिठामुळे आपले वडे ग्रेव्हीमध्ये शिजून खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतात तुम्हाला जर मिश्रण जास्तच ओलसर वाटलं तर ही दोन्ही पीठ तुम्ही आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता हे सर्व जिन्नस सुरुवातीला पाणी घालण्या अगोदरच चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कारण भाज्यांमधलं मॉइश्चर आणि उकडलेल्या बटाट्यामध्येच हे मिश्रण बऱ्यापैकी भिजल्या जात गरजेप्रमाणे अगदी थोडस पाणी घालून ह्याचा छान असा घट्टसर उंडा तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण हा उंडा ह्या ठिकाणी मळून घेतलाय ह्याचे मी छोटे छोटे लांबट आकाराचे उंडे तयार करून घेणार आहे पण त्या अगोदर हाताला मी थोडस तेल लावून घेणार आहे म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि ह्याचे वडे मस्त असे प्लेन तयार होतील तर हे पहा असे अगदी छोटे छोटे आणि लांबट आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहे तर ह्या ठिकाणी मी तयार केलेल्या सगळ्या मिश्रणाचे असे लांबट आकाराचे उंडे तयार करून घेतले यांना आपण डीप तेलात तळून घेणार आहोत तर इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी हे तेल गरम करायला ठेवलं होतं हे तेल बऱ्यापैकी गरम झालंय तयार केलेले सगळे उंडे मी ह्या तेलात तळायला सोडणार आहे गरम गरम तेलात हे वडे तळायला सोडायचे आहे तेल जर चांगलं गरम झालेलं नसेल तर वडे जास्त तेल पकडतील आणि वड्यांना तळण्यासाठी हिट कमी मिळाल्यामुळे वड्यांना मोठमोठ्या चेहरा देखील पडतील त्याच्याने वड्यांच्या आतमध्ये तेल शिरून वडे जास्तच तेलकट होतील तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे वडे फुल फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे झाऱ्याने ह्यांना असं एकसारखं उलटसुलट करत राहायचं आहे म्हणजे हे वडे सगळ्या बाजूने छान असे एकसारखे तळले जातील तर हे पहा आपल्या ह्या वड्यांना तळल्यानंतर रंग फारच छान आलाय आणि ह्यांचा सुगंध देखील ठिकाणी फारच छान सुटलाय हे वडे असेच देखील खाण्यासाठी फार छान लागतात तुम्ही पाहू शकता मिश्रणामध्ये बेकिंग पावडर घातल्यामुळे आपले हे वडे तळून मस्त असे टम्म फुगले आणि आपल्या ह्या वड्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये तांदळाच्या पिठामुळे फारच खुसखुशीत आणि आतून जाळीदार असे आपले हे वडे ह्या ठिकाणी तयार झाले यानंतर व्हेज मराठाची ग्रेवी ग्रेव्ही तयार करण्यासाठी इथे गॅसवर ह्या पॅनमध्ये मी हे दोन मिडियम साईजचे लांबट चिरलेले कांदे भाजायला घालणार आहे यासोबतच अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे तेल घालून यांना कच्चे कच्चेपणा निघेपर्यंत हलकस भाजून घेणार आहे ओलं खोबरं घालण्याऐवजी तुम्ही इथे सुक खोबरं देखील वापरू शकता परंतु ओलं खोबरं घातल्यामुळे ग्रेव्ही छान दाटसर आणि खाण्यासाठी मस्त अशी क्रीमी लागते हे दोन्ही घटक हलकेसे भाजून घेतल्यानंतर ह्यांना मी ह्या पॅनमध्येच एक साईडला करून घेणार आहे ह्यानंतर ह्या पॅनमध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा सफेद तीळ हे तीनही घटक मी लो फ्लेमवर छान असे खमंग भाजून घेणार आहे बस ह्यांचा हलकासा सुगंध सुटेपर्यंत ह्यांना भाजून घ्यायचं आहे ह्यांना असं जास्त काळसर होईपर्यंत भाजायचं नाहीये यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही साथ ले ले, साथ हे पाण्यात सात ते आठ मिनिट भिजवलेले आठ काजू घालून घेणार आहे यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे सर्वात शेवटी एक बारीक चिरलेल्या टॅमॅटोच्या फोडी ह्याच्यामध्ये भाजायला घालायच्या आहे हे सर्व जिन्नस एकत्र करून ह्यांना अगदी मंद आचेवर टॅमॅटोतील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे आपले हे सर्व जिन्नस भाजून झाले गॅस बंद करून ह्यांना आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घालून आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अगदी बारीक पेस्ट प्रमाणे आपण हे वाटण ह्या ठिकाणी दळून घेतलंय इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये अगदी थोडस तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तीन हिरवी इलायची एक छोटा दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि सहा ते सात काळी मिरी ह्याच्यामध्ये घालायची आहे हे खडे मसाले तेलात मस्त पैकी परतून घ्यायचे आहे ह्यानंतर पाव चमचा हळद आणि मिक्सरला तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे वाटण एकदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा पाऊन चमचा घरगुती मसाला घालणार आहे तुम्ही घरगुती ह्याच्यामध्ये रेडीमेड गरम मसाला देखील घालू शकता मसाला वाटणासोबत लो फ्लेमवर ह्याला दोन ते तीन मिनिट हलकसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी तीन ते ती चार चमचे दुधावरची ताजी साय आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालायचा आहे हे सर्व जिन्नस एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरजेप्रमाणे पाणी घालून घेणार आहोत ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो ही ग्रेव्ही थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण आपण ह्याच्यामध्ये तयार केलेले वडे शिजून घेणार आहोत वडे ह्या ग्रेव्हीमध्ये शिजून फुगून येतील आणि ह्या ग्रेव्हीतलं पाणी देखील वडे शोषून घेतील तेव्हा त्या बेतानेच ही ग्रेव्ही हलकीशी पातळ ठेवायची आहे ह्या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ही ग्रेव्ही लो फ्लेमवर चार ते पाच मिनिट शिजून घेणार आहोत तर हे पहा इथे आपली ही ग्रेव्ही छान पैकी शिजलीये आणि ह्या ग्रेव्हीला तुम्ही इथे पाहू शकता तर आलीये आता ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले सर्व वडे घालून घेऊया वडे ह्या ग्रेव्हीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी बटर देखील घालू शकता या दोन्हींच्या फ्लेवरमुळे आपली ही ग्रेव्ही चवीला फारच जबरदस्त लागते ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ह्याला पाच ते सहा मिनिट शिजून घेणार आहोत म्हणजे वडे ग्रेव्हीमध्ये छान असे शी नरम शिजून निघतील तर हे पहा इथे आपला हा व्हेज मराठा शिजून तयार झालाय सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे तर हे पहा अतिशय क्रीमी आणि चमचमीत असा आपला हा व्हेज मराठा ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झालाय रंग देखील तुम्ही इथे बघू शकता फारच जबरदस्त असा रंग आलाय आपल्या ह्या ग्रेव्हीला चवीला देखील हा व्हेज मराठा खाण्यासाठी फारच लाजवाब लागतो या घरी तयार केलेल्या व्हेज मराठ्या पुढे तुम्हाला हॉटेलचा व्हेज मराठा देखील फिका वाटेल ह्याची मला खात्री आहे चपाती नान पराठे पुरी तसेच भातासोबत देखील हा व्हेज मराठा खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो जेवणाची प्लेट बोट आणि कढाई देखील चाटून पुसून खाल एवढा चविष्ट लागतो हा व्हेज मराठा खाण्यासाठी जो खाईल तो बस वाहवाच करत खात राहील तर तुम्ही देखील माझ्या या रेसिपी प्रमाणे असा सॉफ्ट क्रीमी आणि लाजवाब चवीचा व्हेज मराठा एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर